आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्तची ठिबक सिंचन योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात होते भरघोस वाढ. नमस्कार, महानकारी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्यातर्फे राबवण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजनेची माहिती. शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते, पण या शेतीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत आहेत. ऊसाला पाटपाणी पद्धतीने शेतकरी पाणी पाजत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो एकर जमीन क्षारपड बनत चालली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी पाजण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी पिकाला पाणी न देता जमिनीलाच पाणी देत आहे, त्यामुळे जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. पण यावर उपाय म्हणजे ठिबक सिंचन करणं. गुरुदत्तच्या ठिबक सिंचन योजनेमुळे हेरवाड येथील शेतकरी दत्तात्रय जोंधळे यांची रासायनिक खताची 30% बचत होऊन उत्पादनात 12% वाढ झाली आहे. कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून ऊस ठिबक सिंचनची योजनेची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला एक 7-8 कंपन्यांचं कोटेशन मिळालं. त्या सगळ्या ISO कंपनी होत्या. त्यामध्ये नेटाप्रेम, जैन वगैरे भरपूर कंपन्या होत्या. चांगल्या कंपनीचं मी ड्रीपचा संच बसवला, त्याची मार्जिन मनीसुद्धा कारखान्यानं भरली, त्यामुळे माझा आर्थिक ताण कमी झाला. शासनाकडून 50% अनुदान मिळाले. तसेच गुरुदत्त कारखान्याच्या योजनेत एकरी 8,000 प्रमाणे तीसुद्धा अनुदान मला मिळाले. ठिबक सिंचनमुळं माझं रासायनिक खतामध्ये 30% बचत झाली. तसंच माझे उत्पादनात 12% वाढ मिळाली आणि जमिनीचं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलं, त्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही चांगली जमीन देणार. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन क्षारपड होत आहे, पण गुरुदत्त शुगर्सच्या ठिबक सिंचन योजनेमुळे माझी जमीन क्षारपड मुक्त झाल्याची प्रतिक्रिया दत्तवाडी येथील शेतकरी संदीप सवळे यांनी दिली आहे. माझे नाव संदीप अन्नू सवळे, राहणार दत्तवाड. मी दत्तवाड गावचा रहिवासी असून माझे दत्तवाड गावामध्ये 6 एकर क्षेत्र असून नदीपासून लाईन आहे. मी आपल्या माझ्या शेतामध्ये पाणी पाजत होतो. पाण्याचं प्रमाण जास्त होऊन जमीन क्षारपड होत होती, जमिनीची क्षमता कमी होत होती, दिवसेंदिवस जमीन आत येत होती. आणि मी गुरुदत्त कारखान्याच्या साहेबांना जाऊन भेटून त्यांचे ड्रीपचे काय नियोजन किंवा नियोजन आहे ते त्याची माहिती करून घेतलो. माहिती करून घेऊन मी त्यांच्याकडे जे कागदपत्र लागते ते कागदपत्र त्यांना जमा करून दिलो. त्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्र घेऊन 4 ते 5 कंपनीचे नाव सांगितले. त्यानंतर मी त्याच्यातली एक कंपनी निवड केली. त्यानंतर त्यांनी मला 8 दिवसात म्हणजे ड्रीप करून दिली. ड्रीप करून दिल्यावर माझ्या शेतावर मला भरपूर असं फरक दिसत आहे. जमीनची हे पण वाढत आहे आणि उत्पादनसुद्धा मला 20 ते 25% वाढ दिसत आहे आणि जमीनसुद्धा दिवसेंदिवस चांगली होत चालली आहे. गुरुदत्तच्या ठिबक सिंचन मधून द्यावयाची खताची मात्रा मला अधिकाऱ्यांनी दिली. मी त्यांचे योग्य प्रकारे वेळापत्रक केलं, त्यामुळे माझ्या ऊसाचं उत्पादन पहिल्यापेक्षा जास्त वाढल्याचंही श्री सवळे यांनी सांगितलं. गुरुदत्त कारखान्याने ड्रीप योजनेमधून माझा भरपूर असा फायदा होत आहे. यासाठी मला घोरपडे साहेब, नलवडे साहेब, पाटील साहेब, खोत साहेब भरपूर असं मार्गदर्शन करून मदत केले आणि मला पिकाला जी गरज आहे दिवसेंदिवस जे खत लागतं आहे ते विद्राव स्वरूपात जेवढं लागेल तेवढं रोजच्या रोज देण्यासाठी कारखान्यानं मला वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे मी रोजच्या रोज त्याला देत आहे आणि मला त्याला भरपूर असं मला आता मागच्या वर्षीपेक्षा पण यावर्षी मला त्याचा जास्त फरक दाखवत आहे, म्हणजे चांगली प्रगती दाखवत आहे पिकामध्ये. आणि या प्रकारे माझ्या प्रकारेच इतर म्हणजे इतर शेतकऱ्यांनी कारखान्याला भेटून या प्रकारे ड्रीप सर्वजण करून घेतले तर भरपूर फायदा होईल. आणि मी हे ड्रीप जैन कंपनीचं करून घेतलं असून मला कारखान्याकडून सबसिडीचे सुद्धा शब्द दिलेले आहेत आणि मी त्यामुळं भरपूर आनंदित आहे आणि माझी आर्थिक परिस्थितीसुद्धा ह्याच्यामुळं सुधारत आहे. या ड्रीप या योजनेमधून माझा भरपूर फायदा होत असून शासनाकडून जे अनुदान मिळणार आहे ते माझ्या डायरेक्ट अकाउंटवर जमा होणार असून
गुरुदत्त कारखान्याचा सुद्धा एकरी 8,000 रुपये अनुदान भेटणार आहे. त्यासाठी मी कारखान्याचा व कारखान्याचा कर्मचाऱ्याचा व कारखान्याचा मालकांचा सुद्धा घाटके साहेबांचा सुद्धा मी आभारी आहे. पाच पाण्यामुळे जमिनी मोठ्या प्रमाणात क्षारपड झाले आहेत. माझी ही जमीन काही अंशी क्षारपड बनली होती, पण गुरुदत्तच्या ठिबक सिंचन योजनेमुळे क्षारपड झालेली जमीन सुधारली असल्याची प्रतिक्रिया सैनिक टाकळी येथील शेतकरी सतीश जाधव यांनी दिली आहे. नमस्कार, सतीश नानासून जाधव माझं नाव आहे. सैनिक टाकळी, तालुका शिरो, जिल्हा कोल्हापूर, गट नंबर 875, 5 एकर आहे. तरी पण 15-20 वर्ष लावते. 20 वर्ष शेतीला तुम्ही ऊसाचा पुरवठा करण्यासाठी ऊस लावताय. हो, याला पाण्याचा सोर्स काय होता तुमच्याकडे? नदीचं पाणी होतं. मग कसं पाजायचं ते? ते पाट पाण्यानं होतं. ते ज्यावेळी पाट पाण्यानं तुमची शेती तुम्ही पाणी पाजवत होता, त्यावेळेला ते पाणी अस्तव्यस्त जायचं. होय, अस्तव्यस्त जायचं. पाहिजे तसं कधी पाणी लावायचं, तुम्ही घराकडे जायचे आणि पाहिजे तसं पाणी प्यायचं. यामुळे काय झाली तुमच्या शेतीचं? क्षारपड झाली जमीन. पाण्याचा वापर अतिरिक्त असल्यामुळे माझी जमीन क्षारपड झाली. कारखान्यात गुरुदत्त साहेबांनी भेटलं, नलवड साहेबांनी, मग त्यांनी म्हणले माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण करून घेतल्यानंतर नलवड साहेबांनी सांगितले तुमचं जमीन क्षारपडवर चाललेलं आहे. मग त्यांनी म्हणले तुम्ही ड्रिप करून घ्या. ड्रिप करून करून घेतलं. त्यांनी सांगितले त्याने आमच्या कारखान्याचा तुम्ही लाभ घ्या, की असा असा आहे, जैन कंपनी आहे, नेटा पी एम, असे 4-5 कंपनी आहेत, त्याच्याने जाऊन तुम्ही भेटा आणि सांगा. तू तुमच्या प्लॉटवर येऊन पाणी करतील आणि त्यातलं कुठलं तुम्हाला योग्य वाटते त्या याचं तुम्ही ते हे करून तुम्ही ड्रिप जोडून घ्या. गुरुदत्तच्या ठिबक सिंचन योजनेमधून मला ऊसाच्या लागणीपासून ते ऊस गळतास जाईपर्यंत विद्राव्य खते देता येऊ शकली, तसेच उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करता आल्याचं श्री जाधव यांनी सांगितलं. ड्रिप केल्यापासून जमीन माझी चांगली होत चाललेली आहे. परत लागवड सोडण्याचं नियोजन हे सुद्धा चांगलं होत चाललेलं आहे. ड्रिपमधून 19-19 म्हणा, सगळं ते 0-34 म्हणा, परत बाकीचे जैविक खतं म्हणा, हे ते म्हणा, त्यात ड्रिपमधून व्यवस्थित सोडता येते, त्याचं नियोजन करता येते. तसं ते पाटपाण्यानं नियोजन करता येत नव्हतं आम्हाला. आणि ड्रिपमुळं शारपट जमीन होती ती आता कमी होत चाललेली आहे आणि ड्रिपमुळं फायदा भरपूर होत चाललेला आहे आणि ऊसाच्या यात टनेजमध्ये सुद्धा 10 टन वाढ होत आहे. आमचा ऊस फोंड्या माळावर असल्याने ऊसाला जास्त पाणी लागत होतं, पण गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून त्याच जमिनीत ठिबक सिंचन बसवल्यामुळे आता कमी पाण्यात ऊसाचं जास्त उत्पादन मिळत असल्याची प्रतिक्रिया टाकळी येथील शेतकरी यशवंत पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, माझे नाव यशवंत महादेव पाटील. मी सैन टाकळी या गावचा रहिवासी आहे आणि 3 वर्षापूर्वी गुरुदत्त शुगर कारखान्यातर्फे आम्हाला इथं म्हणजे ड्रिपची माहिती मिळत होती. म्हणजे ज्यांना पाण्याची कमतरता आहे किंवा ऊसाला म्हणजे पिकासाठी पाणी कमी पडत आहे अशासाठी त्यांनी ड्रिपची माहिती उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आम्ही कारखान्यात जाऊन त्यांच्याकडनं सखोल माहिती घेतली आणि त्या आधारे त्यानंतर जवळजवळ 4-5 कंपन्यांमार्फत आमच्या शेतीचे म्हणजे पाणी केलं करण्यात आली. गुरुदत्त शुगरतर्फे जे यांचे एक टीम आहे जे अधूनमधून येऊन सर्वे करून जातात. माथापडे साहेब आहेत किंवा इथले स्टाफ मेंबर आहेत जे आधीमध्ये इथं म्हणजे दर 15 दिवसातून महिन्यातून येणे जाणं असते, बाकी सगळे पाणी असते, माती परीक्षण असते, हे करण्यात येते. आणि ते बघितल्यानंतर आणि त्यांनी आम्हाला ही माहिती दिली की तुम्हाला जर पाणी कमी पडत असेल तर तुम्ही ड्रिपचे हे करू शकता. ठिबक सिंचन ही ऊस शेतीला काळाची गरज असून त्यामुळे वेळेची बचत सोबतच जमिनीचे आरोग्य चांगलं राहतं. ही माझ्या 8 एकर ऊस शेतीला गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून ठिबक सिंचन बसवले असून माझ्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं श्री पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीला मी पाटपाणी पाजत होतो, मग ज्यावेळी आम्हाला कळाले की म्हणजे इथून घोरपडे साहेबांच्याकडून की इथं ड्रिपचे योजना आहे आणि त्यामार्फत आपल्याला फायदा होऊ शकतो, त्यानंतर आम्ही सरांना गाठपडलो. त्यामार्फत कारखान्यामध्ये गेलो होतो वडिलांना घेऊन. त्यांनी आम्हाला माहिती दिली की असे असे आहे आणि 4-5 म्हणजे नेटा फेमा आहे, कास्टा आहे, बाकी कंपन्याकडून तुम्हाला पाणी करून हे करता येईल. अनुदानाची वगैरे काय सोय होती का त्यावेळा? हां, जवळजवळ आम्हाला यातून 85% गव्हर्नमेंटचे अनुदान मिळाले आहे आणि खास म्हणजे गुरुदत्त शुगरने आम्हाला जवळजवळ एकरी 8,000 याप्रमाणे 8-8.5 एकरसाठी अनुदान दिलेलं आहे.
थोडक्यातच का गुरुदत्ता तुम्हाला हा सुरुवातीला हातभारच म्हणावं लागेल? हा भयानक, आणि जो जो आमचे म्हणजे सुरुवातीचे जे कॉस्ट भरायची होती ती देखील गुरुदत्त कारखान्यानेच भरली होती. म्हणजे एखादा शेतकरी चिंतेमध्ये असेल किंवा कुठल्याही आर्थिक परिस्थितीच्या काळजीमध्ये असेल तर गुरुदत्तचा हा त्या ठिकाणी आधार महत्त्वाचा बोलता आधार आहे. त्यांची माहिती आम्हाला नळवडे साहेबांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी म्हणजे मातीची परीक्षणाच्या आधारे जी खते लागणार आहेत तीच फक्त आणि जी वॉटर सोल्युबल आहेत ड्रीपसाठी लागणारी ती खते त्यांनी आम्हाला पुरवली आणि ती देखील पोच झाली आम्हाला इथे. आणि त्यानुसार जे आम्ही वापरण्याची ज्यावेळी सुरुवात केली मागच्या पिकामध्ये आणि या पिकामध्ये आम्हाला भरपूर रिझल्ट चांगला मिळाला. तो जो 10 ते 11 टनाच्या आसपास फरक पडला आहे. आणि मुळात म्हणजे उन्हाळ्यामध्ये पिकांना ताण पडत होता म्हणजे पाणी कमी पडल्यामुळे ऊस पूर्णपणे वाळून जायचे होते आणि पाणी पुरवठाही होत नव्हते आणि कसं कमी वेळ मिळत होता पाणी सगळ्या क्षेत्रासाठी. आता मी ऑलरेडी जवळजवळ 8 एकर एकत्रित पाजू शकतो 2-2 तास या हिशोबाने, परंतु याच्या आधी हे शक्य नव्हतं. जवळजवळ 4 एकरात मी ऊस करू शकत होतो. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे जो पाण्याचा सोर्स होता त्या पाण्याच्या सोर्समध्ये 8 एकर शेतीला पाणी मिळत नव्हतं. तर आता ड्रीपमुळे आम्ही कसं नियोजन असे झाले की 2 तास जरी सोडले तरी ऊस असा हिरवागार होऊ शकतो. म्हणजे गुरुदत्त शुगर्स त्याचा सगळा अधिकारी स्टाफ त्याचे ते चेअरमन आणि तुमचे ते MD या सगळ्यांनी मिळून तुमच्या या शेतीला मदत केली आणि त्यामुळेच तुम्हाला आज हे चांगलं पीक तुम्हाला डोळ्याला दिसायला लागलेलं आहे. कितपत त्या फरक पडलेला ऊसामध्ये तुम्ही सुरुवातीला किती पिकवत होता? मुळात म्हणजे एकाच वेळी मी सर्व क्षेत्रावर ऊस करू शकत नव्हतो. पहिली गोष्ट ड्रीपमुळे काय झाले की ऑलरेडी सगळीकडे ऊस बंद झाला, त्यापाठोपाठ ऊसाचं उत्पादनही वाढले आणि जो माझे वेळ म्हणा बाकी हे यामध्ये पण भरपूर बचत झाली आहे. गुरुदत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात ऊस शेतीला ठिबक सिंचन व्यवस्था हा एक भक्कम आधार मिळत असून कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक शेतकरी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेत आहेत. खऱ्या अर्थाने तालुक्यातील क्षारपड होऊन घातलेल्या अनेक जमिनी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून ठिबक सिंचनद्वारे पिकाऊ बनत चालल्या आहेत. तसेच पाण्याचा कमी वापर, रासायनिक खतात होणारी बचत आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यास होणारी मदत याचा सर्व लाभ ठिबक सिंचन पद्धतीमुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या ऊस विकास योजनेतील ठिबक सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळत आहे. ठिबक सिंचनमुळे ऊसाला हवे तेवढे पाणी देता येतं. शिवाय ठिबकद्वारे विद्राव्य खते देखील देता येत असल्याने जमिनीचं होणारं नुकसान टाळता येतं. गुरुदत्तच्या माध्यमातून ठिबक सिंचन करिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकऱ्यांचा ओढा सध्या ठिबक सिंचनकडे वळला आहे. याकरिता श्री गुरुदत्त शुगर्स मार्फत शेतकऱ्यांना 9.5% व्याजदरात स्वगुंतवणूक न करता सुलभपणे राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिले जात असून शेतकरी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.